नमस्कार, मी तेजल नागरे. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र. आढावा घेऊयात शेतीविषयक बातम्यांचा. जगभरातील 150 पेक्षा जास्त देशातून भारतातील तांदळाला मागणी वाढलेली आहे. यामध्ये सर्वाधिक मागणी बासमती तांदळाला असली तरी नॉन बासमती तांदळाला मागणी वाढलेली आहे. त्यामुळे मागील 2 महिन्यात तांदळाच्या भावात सुमारे 20 ते 25% वाढ झालेली आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी आज महत्वाचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे. पूरग्रस्त शेतकऱ्यांना दुप्पट नुकसान भरपाई मिळणार आहे. 2 हेक्टरची मर्यादा वाढवून 3 हेक्टर केली गेलेली आहे. 15 लाख हेक्टर पर्यंत नुकसान भरपाई देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली आहे. तूर डाळ आणि उडीद डाळीच्या किमतीत वाढ झालेली आहे. गेल्या 6 आठवड्यांमध्ये तूर डाळ आणि उडीद डाळीच्या किमतीत 15% जास्त वाढ झालेली आहे. मागच्या 6 आठवड्यात डाळींच्या किमती 97 रुपयावरून 115 रुपये प्रति किलोवर गेलेल्या आहेत. देशातील अनेक ठिकाणी जोरदार पाऊस कोसळत आहे, त्यामुळे अनेक ठिकाणी पिकांमध्ये पाणी साचलेलं आहे. त्यामुळे पिकांच्या नुकसानीची चिंता वाढलेली आहे. चालू खरीप हंगामात एकरी क्षेत्रामध्ये घट येण्याची शक्यता देखील वर्तवली जाते. केळीला 12 महिने मागणी असते. यंदा तर उत्पादनात घट झालेली आहे आणि मागणी वाढलेली आहे, त्यामुळे केळीला विक्रमी दर मिळालेला होता. कधी नव्हे ते 2500 रुपये क्विंटल असा दर शेतकऱ्यांना मिळत होता. त्यामुळे उत्पादन घटले तरी वाढीव दरामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान होते. मात्र उच्चांकी दरावर पोहोचलेल्या केळीच्या दरात कमालीची घसरण सुरू झालेली आहे. विशेष म्हणजे श्रावण महिन्यात अधिकची मागणी असताना केळीच्या दरात होत असलेली घसरण शेतकऱ्यांसाठी नुकसानीची ठरतीय. कधी नव्हे ते वाढीव दरामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता, पण व्यापाऱ्यांनी यावर विरजण टाकल्याची चर्चा सुरू झालेली आहे. परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने सौर ऊर्जेवर आधारित स्वयंचलित फवारणी यंत्र विकसित केलेलं आहे. हे यंत्र मोबाईल फोनद्वारे नियंत्रित करता येते. या यंत्राचा वापर मूग, उडीद, सोयाबीन, तूर, हरभरा, ज्वारी, करडई, भुईमूग, गहू, मका, बाजरी इत्यादी पिकांमध्ये सुलभपणे करता येतो. शेतीतल्या वाढत्या उत्पादन खर्चामुळे शेतकरी हैराण झालेत. मजुरांचा तुटवडा, कीड रोगांचा वाढता प्रादुर्भाव या कारणांमुळे उत्पादन खर्चात वाढ होतीये, त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडून जाते. विशेषतः लहान शेतकऱ्यांना त्यांचा साठा मोठा फटका बसतो. यावर उपाय म्हणून आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित यंत्रांचा वापर करण्याचा सल्ला शास्त्रज्ञांकडून दिला जातो. त्या अनुषंगाने हे स्वयंचलित फवारणी यंत्र महत्वाचे ठरणार आहे. यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस बरसलेला आहे. अनेक ठिकाणी पावसामुळे पिकांचं नुकसान झालेलं आहे. असे असले तरी सध्याचे वातावरण हे स्वीट कॉर्न, बेबी कॉर्नच्या शेत जमिनीच्या क्षेत्रात पाण्याचा निचरा कसा होईल हे शेतकऱ्यांना पहावे लागणार आहे. तर दुसरीकडे कीटक आणि रोगराईवरही लक्ष केंद्रित करावं लागणार आहे. आधी शंखी गोगलगाईने त्रस्त केल्यानंतर आता येलो मोझॅक नावाचा व्हायरस तसेच खोडमाशी आणि चक्रीभुंग्याचा प्रादुर्भाव सोयाबीनच्या पिकामध्ये पसरू लागल्याने शेतकरी चिंतेत आहे. अंबाजोगाई तालुक्यातील लोखंडी, सावरगाव, वरबगाव, श्रीपत रायवाडी असे अन्य परिसरात हा प्रादुर्भाव दिसून आला असून मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कृषी तंत्रज्ञान विभागाच्या सूचनेनुसार कृषी अधिकारी शेतात पाहणी करून मार्गदर्शन करणार आहेत. येलो मोझॅकमुळे सोयाबीनच्या उत्पादनाला काही प्रमाणात फटका बसू शकतो असं मानलं जात आहे. शेतीमध्ये यांत्रिकीकरण वेगाने वाढत चाललेलं आहे. त्यामागे कुटुंबाचा लहान होत चाललेला आकार, मजुरांच्या उपलब्धतेची अडचण, बैलांची संख्या कमी होत जाणे अशा कारणांसोबतच वेगाने काम होण्याची आवश्यकता अशी अनेक कारणे आहेत.
बैल चलित यंत्र ही काळाच्या ओघात मागे पडली असून ट्रॅक्टर चलित यंत्रांची मागणी वाढलेली आहे। मात्र ट्रॅक्टर आणि त्यावरील अवजारे यांच्या किमती प्रचंड असल्याने सामान्य शेतकऱ्यांच्या अवाक्याबाहेर राहतात। अशा वेळी मध्य प्रदेशातील राजमल गायरी या शेतकऱ्याने उपलब्ध दुचाकीच्या सहाय्याने चालवण्यायोग्य अवजारे यंत्रे यांच्या निर्मितीवर भर दिलेला आहे। त्यांनी दुचाकीवर चालणारी 1 टन क्षमतेची हायड्रॉलिक ट्रॉली ही प्रथमच तयार केलेली आहे। शेती मित्रांमध्ये इतकंच, सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र।